नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये। आपण आज कार्डबोर्डपासून नेमप्लेट कशी बनवायची ते आज पाहणार आहोत। चला मग करूया आजचा व्हिडिओ स्टार्ट। नेमप्लेट बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते अशा प्रकारे आहे। ग्रे आणि गोल्डन कलरचा पेपर, कैची आणि गोल्डन लेस। कार्डबोर्डवर मी अशा पद्धतीने प्रथम त्रिकोण आखून घेतला, त्याला जोडूनच खाली अशा पद्धतीने तीन ॲरो काढून घेतले। हे सर्व ॲरो एकसारखेच असावेत। हे सर्व ॲरो आणि त्रिकोण मी कैचीच्या सहाय्याने कापून घेतले। हे मजबूत होण्यासाठी एकूण मी 8 ॲरो कापून घेतले व ते एकमेकांवरती जोडून घेतले। त्यावर गोल्डन पेपर अशा पद्धतीने व्यवस्थित चिकटवून घेतला। असे मी 4 ॲरो करून घेतले। त्याचप्रमाणे या त्रिकोणी भागाला मी ग्रे कलरचा पेपर लावून घेतला। अशा प्रकारे मी गोल्डन पेपरने सर्व कवर करून घेतले। ज्या पद्धतीने मला ही नेम प्लेट बनवायची आहे त्या पद्धतीने प्रथम हे सर्व कार्डबोर्ड पेपर मी व्यवस्थित ठेवून घेणार आणि मला याच्या दोन्ही बाजूंनी गोल्डन कलरची लेस चिकटवायची आहे। अशा पद्धतीने मी ही गोल्डन कलरची लेस दोन्ही बाजूंना चिकटवून घेतली आहे आणि वरती ही हुकसाठी मी गोल्डन लेस चिकटवून घेतली आहे। अशा पद्धतीने सर्व भाग मी चिकटवून घेतल्यानंतर त्यावर ब्लॅक कलरने मी अशा प्रकारे नावं लिहून घेतली आहेत आणि ब्लॅक कलरच्या बाजूला मी ऑरेंज कलरने आउटलाईन करून घेतली आहे, त्यामुळे ऑरेंज शॅडो पडल्यासारखी वाटते। अशा पद्धतीने या दोन कलरचा वापर करून ही नेमप्लेट मी पूर्णपणे लिहून घेतली आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचे बटणही दाबा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। अशा प्रकारे आपली ही नेमप्लेट तयार झाली आहे।